ओके, जस्ट 1 मिनिट वेट करूया आणि स्टार्ट करूया. बर, त्याच्यामध्ये आपण आज असं पण करूया, बघा की प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करायचा. तोपर्यंत आपण काय करूया, प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करायचा आहे, राईट? बघू तर द्या नेमके कसे स्टडी करताय, काय नाही, किती प्रॉपर अरेंजमेंट आहे. शुभम, बघा शुभम कसा, कुठे आहेस रे, गावाकडे आहेस का? बा ज्ञानेश्वरी, पूर्ण रिकवर झालं का? कशी आहे तब्येत? बाकीचे अनिकेत, भारती, वैष्णवी, विघ्नेश, ओके, ओके, गावाकडे आहात, ठीक आहे. नाही नाही, ऑनच करावा लागेल. आता बाकीच्यांनी ऑन केलाय ना, मग त्यांना कसं वाटेल बरं, ऐका नाही, ऑन करा लवकर, चॅप्टर संपवायचं ना आज पटकन. हा बर, तुम्ही बाहेर जावा मग, असं म्हणल्यावर जमेल का? नाही काही गरज नाही, चला लाईट बीट जसा आहे तशी ऑन करा. जस्ट कुठे आपल्याला हे क्लास आहे लक्षात घ्या. तुम्हाला वाटेल जरास क्लासची फिलिंग आल्यासारखं, एकमेकांचे फ्रेंड आहात का नाही, म्हणजे असं का कुटुंबी जॉईन झालं असं ना ओळखीचे एकमेकांच्या? नाही सर, आणि तर दररोजच भेटतो, तुम्हाला वाटले लॉकडाऊन झाल्यासारखं. आमचं तर काय असं आहे का? ओके चलो अब शुरू करते हैं. ओके चलो क्लोज करते हैं, उस पर ज्यादा टाइम चला, ठीक है. तर ऑफ करू शकता कॅमेरा, मला लक्षात राहतात ना कोण किती काय कस, ठीक है. ओके, तो अभी क्या करने का है, ये जो डायपोल है, ओ डायपोल, जस्ट मिनिट, काय झालं बाबा हे, 2 मिनिट तरी झाला प्रॉब्लेम, ये क्या हुआ, कैसे हुआ. हा तर बघा आता, हा माझा चेडू आहे ना, ओके चलो. सो बघा की डायपोल इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, डायपोल इन युनिफॉर्म, युनिफॉर्म म्हणजे सर्वकडे सारखी इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म कशी दाखवतात रे, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड कशी दाखवतात, फटाक दिशा उत्तर आलं पाहिजे, असं निघालं पाहिजे ऑटोमॅटिकली. तर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड लाईनने रिप्रेझेंट करतात, आणि युनिफॉर्म दाखवण्यासाठी लाईन शुड बी पॅरलल. आणि या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण डायपोल ठेवला, तर त्याच्या काही स्टडी करायचं आहे आपल्याला. त्याच्याबद्दल काय असतं बघा, इथे एक चार्ज आहे, इथे एक चार्ज आहे, मायनस क्यू प्लस क्यू, इलेक्ट्रिक फील्ड ई आहे. तर आता हे तर आतापर्यंत आम्हाला क्लिअर झालंय सर की एखादा चार्ज इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावर काय लागतो, फोर्स लागतो.
म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये हा चार्ज ठेवलाय तर त्याच्यावरती जो फोर्स असतो सर तो क्यू इंटू ई असतो. मग हा क्यू इंटू ई सर याची जो फोर्स मॅग्नेट्यूड आहे आणि डायरेक्शन जी आहे ती पॉझिटिव्ह चार्ज साठी सेम ऍज ई असते. बघा झालेलंच सांगतोय ना मी हे का काही नवीन सांगतोय. त्याच्यामुळे म्हणतो आपल्याला पायऱ्या रचत जायचे एकावर एक एकावर एक. आता हे इलेक्ट्रिक फील्ड आहे चार्ज आहे तर हा चार्ज एखाद्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला असता त्याच्यावर क्यू इंटू ई फोर्स ऍक्ट होतो आणि त्याची डायरेक्शन आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असते सेम असते. आता मला याच्यावरती सांगा फोर्स किती लागेल आधी सांगा. याच्यावरती फोर्सचं मॅग्नेट्यूड सांगा आधी किती लागेल या चार्ज वरती. फट्ट 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 बोलायचं असं नाही करायचं. हा असं क्यू इंटू ई याच्या हा चार्जचं मॅग्नेट्यूड हे पण चार्जचं मॅग्नेट्यूड तर क्यू इंटू ई घ्यायचंय आपल्याला आणि त्याचे डायरेक्शन फट्ट 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 सांगायची. राईट का लेफ्ट एवढंच आहे आता आपल्याकडे. जर निगेटिव्ह चार्ज असेल तर अपोजिट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन असते. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन राईट आहे म्हणजे याच्यावरती लेफ्ट साईडला क्यू इंटू ई फोर्स लागायला पाहिजे. फट्या 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 सांगायचं. मग आता बघा या डायपोल वरती या डायपोल वरती एवढा फोर्स इकडे लागलाय एवढा फोर्स इकडे लागलाय. देअरफोर द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द डायपोल इज एखाद्या ऑब्जेक्टवर इकडे 5 न्यूटन लागला इकडे पण 5 न्यूटन लागला. आता आपण एक चार्ज नाही एक डायपोल कन्सिडर केलं. सो नेट फोर्स ऑन डायपोल विल बी कॉल कर लेक्चर झाल्यावर सय्यद माझ्या नंबरवर मी सांगतो तुला. फीस साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरू शकता तुम्ही. ऑनलाईन फीस भरण्यासाठी आपल्याला फीस डिटेल ग्रुप वरती भेटतील. ऑफलाईन भरण्यासाठी इथे ऑफिसला येऊन फीस पेड करायची आहे. कॉल कर आणि त्याच्यावरती फीस डिटेल तुला सांगतो मी. चला एकाने फीस बद्दल विचारलं थोडस बरं वाटलं राईट म्हणजे पद्धत समजली समजायसारखीच होती पण अजून काही जणांना समजली नाहीये त्यांच्यासाठी आपण दुसरी पद्धत आहे. ओके तर किधर थे हम इधर थे ये डायपोल इलेक्ट्रिक फील्ड में था और उससे नेट फोर्स 0 था. बट फोर्स अगर 0 भी रहा तो या ऑब्जेक्ट वरती इकडे 5 न्यूटन आणि या डायरेक्शनले 5 न्यूटन असा जर फोर्स ऍक्ट झाला तर बॉडी टेंड्स टू रोटेट. बॉडी काय होते जर समजा इथे एक्झॅक्ट इथे झाला असता एक्झॅक्ट इथे झाला असता तर एकमेकांना कॅन्सल केलं असतं हे गप बसलं असतं इथे. पण आता काय होतंय हे इकडे लावतंय हे इकडे लावतंय. बॉडी शुड बी रोटेट देअरफोर द डायपोल टेंड्स टू रोटेट आणि त्यामुळे त्याच्यावरती टॉर्क ऍक्ट होतोय. काय ऍक्ट होतोय बघा टॉर्क. आणि त्याला टॉर्क इज गिवन बाय पी क्रॉस ई. पी बार क्रॉस ई बार. पी बार म्हणजे डायपोल मोमेंट ई बार म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. हा क्रॉस प्रोडक्ट आहे. तर इथे साईन येणार का कॉस येणार सांगा मॅग्नेट्यूड साठी माहिती आहे का. क्रॉस प्रोडक्ट मध्ये इथे साईन येतो का कॉस येतो. राईट पीई साईन थीटा हा टॉर्कचा फॉर्म्युला झाला. टॉर्कचा फॉर्म्युला जर याची पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल याच्याकडे एक एनर्जी असणार याची पोटेन्शियल एनर्जी जर काढायची असेल तर मायनस पी बार डॉट ई बार. कारण टॉर्क वेक्टर क्वांटिटी आहे पोटेन्शियल एनर्जी स्केलर क्वांटिटी आहे आणि डॉट असल्यामुळे मायनस पी काय लिहायला पाहिजे मी
कॉस थीटा, राइट। आणि जर वर्क डन, बघा आता मला हा जो डायपोल आहे हा अँगल थीटा असतो, हा प्रश्न लगेच पडला पाहिजे होता आपल्याला की हा थीटा अँगल कुठला घ्यायला। थीटा अँगल कशामधला आहे? डायपोल मोमेंट आणि इलेक्ट्रिक फील्ड। डायपोल मोमेंट म्हणजे ही ऍक्सिस आणि इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ही लाईन। समजे क्या? देखो डायपोल मोमेंट म्हणजे या ऍक्सिस द्वारेच असणार ना, या ऍक्सिस म्हणजे डायपोल मोमेंट आणि इलेक्ट्रिक फील्ड अशी। तर मग डायपोल जर थीटा अँगल करून ठेवला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, तर टॉर्कचा फॉर्म्युला, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, आणि जर समजा मला हा आता रोटेट करायचा, हा आता रोटेट करायचा आहे, आधीचा अँगल थीटा वन होता, आताचा अँगल थीटा टू होता, तर वर्क डन बघा पी ए कॉस थीटा वन मायनस कॉस थीटा टू एवढा असणार। जे वर्क डनचा जो फॉर्म्युला आहे तो काय असणार बघा, पी ई कॉस थीटा वन मायनस कॉस थीटा टू, राइट। सो राइट डाउन द फॉर्मुले। विच इज द थीटा टू, राइट। तर बघा थीटा वन आणि थीटा टू का लिहिलंय, हा वर्क डनचा फॉर्म्युला आहे। वर्क डनचा फॉर्म्युला म्हणजे समजा माझा डायपोल आधी या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये थीटा वन अँगलला होता, आता मला या डायरेक्शनने असा काहीतरी रोटेट केला आणि डायपोल आता असा झाला, आणि आता डायपोल असा झाल्यामुळे हा जो अँगल मेजर केला मला थीटा टू भेटला। तर थीटा वन आधी अँगल होता आणि त्याच्यानंतर इथून मेजर केला तो अँगल जर थीटा टू असेल तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे, राईट। म्हणजे आपण डायपोल कितीने रोटेट केला, आधी थीटा वन होता आता पूर्ण थीटा टू झालाय, म्हणजे ऍक्च्युअली रोटेट कितीने झाला, थीटा टू मायनस थीटा वन ने रोटेट झाला, थीटा टू मायनस थीटा वन। विद्या भारतीचं पब्लिकेशनचं बुक जे आहे ते एका वर्षाखाली इलेव्हन्थ साठी वेगळं होतं, ट्वेल्थ साठी वेगळं होतं, पण आता इलेव्हन्थ आणि ट्वेल्थ साठी नवीन एडिशन एकत्रच आली आहे, राईट। जरास यावेळेस मला त्या पब्लिकेशन वाल्यांचा मोटिव कळला नाही, मार्वल असेल विद्या भारती असेल, 11वी आणि 12वी एकत्रच करून बुक दिलेत आणि क्वेश्चन कमी केलेत। तर जर जुने एडिशन भेटत असेल तर घ्या, जर भेटत नसेल तर मग ते घ्या, आधी विचारा जुनं आहे का, 11वीचं वेगळं आणि 12वीचं वेगळं असं। नाही रे सय्यद, 5 ग्रुप पे जो नंबर है उस पे तो कॉल आते हैं स्टूडेंट के, 9860 वाला जो नंबर है उस पे दूसरे मतलब स्टूडेंट के कॉल आते रहते हैं, कल भी आए आज भी आए, राइट। एक बार मैसेज करके देखने का, ओके, अगर कॉलिंग में कुछ प्रॉब्लम आ रहा है तो ठीक है। सो फॉर्मूले लिया है, फॉर्मुले लिहिलं का? डन, ओके। चलो जर राहिलं असेल काहीतरी, चॅप्टर तेच असतात रे, चॅप्टर नाही फक्त जरा हे केलेलं आहे, तर स्क्रीनशॉट घ्या जर कोणाचं राहिलं असेल तर।
तर बघा आता एक छोटस बीट आहे, त्याच्यानंतर प्रॉब्लेम घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे ऍक्च्युली ते प्रॉब्लेम मध्येच विचारतात, आपण ते बीट म्हणून घेतो. बघा आता की पहिल्यांदा याच्यामध्ये की वर्क डन, मी एक इक्विलिब्रियम बद्दल सांगितलं होतं बघा तुम्हाला, स्टेबल इक्विलिब्रियम अनस्टेबल इक्विलिब्रियम, 2 ते 3 लेक्चर खाली स्टेबल इक्विलिब्रियम आणि अनस्टेबल इक्विलिब्रियम. राईट, यस, आठवते का ते लेक्चर? आता समजा अशा पद्धतीला, अशा पद्धतीने आपला डायपोल आहे आणि अशी इलेक्ट्रिक फील्ड आहे. बघूया टॉर्क किती येतो. टॉर्क येतो पीई साइन थीटा. थीटाची व्हॅल्यू सांगा, पटपट आहे, कळण्यासारखं आहे. आतापर्यंत जर लेक्चर कळलं असेल तर याला 5 मिनिट लागतील जास्तीत जास्त. थीटाची व्हॅल्यू, थीटा किती आहे या ठिकाणी? 0. साइन 0 किती येत? साइन 0 किती येत? 0 येत. सो टॉर्क किती आला? टॉर्क 0 आला, फोर्स 0 आला. पोटेन्शियल एनर्जी बघूया, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मायनस पी कॉस थीटा. कॉस 0 ची व्हॅल्यू, कॉस 0 ची व्हॅल्यू कॉस 0 ची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे, 1 आहे. म्हणून जी पोटेन्शियल एनर्जी आहे बघा, मायनस पीई म्हणजे पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह मध्ये आली, पूर्ण निगेटिव्ह मध्ये. देअरफोर पोटेन्शियल एनर्जी इज अ मिनिमम, राईट? पोटेन्शियल एनर्जी इज अ मिनिमम अँड देअरफोर देअर विल बी इक्विलिब्रियम. कोणतं इक्विलिब्रियम ते पेज काढून पहा, नोटबुक मध्ये पेज काढून पहा. पोटेन्शियल एनर्जी जेव्हा मिनिमम आहे, डायपोलला थोडं जरी डिस्टर्ब केलं तर तो ऑटोमॅटिक या अलाइन मध्ये अलाइन होणार. देअरफोर इट इज कॉल्ड एज अ स्टेबल इक्विलिब्रियम. स्टेबल इक्विलिब्रियम आता सुद्धा लक्षात ठेवायचे फक्त की टॉर्क काढून दाखवलं मी, थीटा 0 असल्यावर पोटेन्शियल एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी मिनिमम आहे म्हणून ते स्टेबल इक्विलिब्रियम आहे. जर दुसरी कंडिशन घेतलं, हे फर्स्ट झालं, याच्यावर काही प्रॉब्लेम विचारले तर आले पाहिजेत आता तुम्हाला. जर समजा असं आहे, इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे, तर थीटा किती आहे? चलो बोलू, फटाफट बोलू अभि, थीटा किती आहे? 90 डिग्री आहे. सो टॉर्क किती यायला पाहिजे? पी साइन थीटा. साइन थीटाची व्हॅल्यू 1, सो पीई येणार, म्हणजे या ठिकाणी टॉर्क मॅक्झिमम आहे, लक्षात घ्या. फोर्स तर इथे पण 0 असणार, फोर्स इथे पण 0 असणार. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी मायनस पीई कॉस थीटा. पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी काय आहे? 0 आहे. म्हणजे हे कोणतं इक्विलिब्रियम नाहीये, हे रोटेशन होणार आहे याच. त्याच्यानंतर जर समजा या डायरेक्शन मध्ये घेतलं, मायनस क्यू चार्ज इकडे घेतला मी, प्लस क्यू चार्ज इकडे घेतला आणि इलेक्ट्रिक फील्ड ची डायरेक्शन इकडे घेतली, म्हणजे थीटाची व्हॅल्यू 180 आली. थीटाची व्हॅल्यू जर 180 आली, परत तुम्ही जर कॅल्क्युलेट केलात तर टॉर्क इज इक्वल टू 0 असतो, कारण साइन 180, साइन 180 झिरोच असतो. आणि कॉस, पोटेन्शियल एनर्जी मायनस पीई कॉस थीटा, कॉस 180 मायनस 1 असतं, लक्षात ठेवा. कॉस 180 मायनस 1 असतं, साइन 180 झिरो असतो. सो कॉस 180 जर मायनस 1 असेल तर मायनस पी इंटू मायनस 1 दॅट इज अ पी. इथे पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम येते, म्हणजे या कंडिशनला, हे तिसरी जी केस आहे त्या कंडिशनला कोणतं इक्विलिब्रियम म्हणता येईल आपल्याला? टॉर्क 0 असले की हा अँगल 180 आहे, हा, कारण हे इकडे आहे, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन समोर आहे, डायपोल मोमेंट निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे 180. बऱ्याच जणांना हे कळलं नसेल 180, आणि हे अनस्टेबल इक्विलिब्रियम आहे. लक्षात आलं का हे कसं आहे? अनस्टेबल इक्विलिब्रियम आहे.
तर हे स्क्रीनशॉट काढून घ्या याचा, आपण जरा प्रॉब्लेम करू आता, क्लास नंतर लिहू शकता हे. स्नॅपशॉट घ्यायचंय. घेऊ घेऊ, आधी 10वी कंप्लीट कर तुझी, दिवसभर घेतो मी. सोडवलायस का प्रॉब्लेम? का उगल लेक्चर ऐकायला मस्त वाटायला म्हणून ऐकायलास? चला घेतलात. आता तिथे एक लाईन घ्या, नोट मध्ये लिहून घ्या, नोट मध्ये लिहून घ्या. In uniform electric field, torque on dipole may be zero. But force is always zero. बघा बरं, टॉर्क झिरो असू शकतो किंवा नसू शकतो, मला तेवढी इंग्लिश येत नाही, पण तिथे मे बी ऑर मे नॉट बी, तसं नाही, काय मे बी मे नॉट बी, म्हणजे टॉर्क झिरो असू शकतो किंवा नसू शकतो, पण फोर्स हा ऑलवेज झिरो असतो युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. बट व्हेन देर इज अ नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, व्हेन देर इज अ नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, याच्यावरचा फोर्स वेगळा असणार. या इथे कारण ई वेगळी आहे, इथे काहीतरी ई वेगळं आहे, जरी क्यू सेम असला तर मग नेट फोर्स त्याच्यावरती प्रेझेंट असणार. देअरफोर राईट डाऊन, इफ डायपोल इज इन नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, then force is always present. And torque may or may not be zero. टॉर्क काही असू शकतो, झिरो असू शकतो किंवा नसू शकतो. युनिफॉर्म म्हणलं की फोर्स झिरो आला, आणि नॉन युनिफॉर्म म्हणलं की फोर्स आला, एवढं सांगायचं त्याच्यामध्ये. आणि तिथे अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, फोर्स बिटवीन टू डायपोल, याच्यावर काही आपल्याला हे नाहीये, एक्स्ट्रा मध्ये आहे हे. फोर्स बिटवीन टू डायपोल, जर दोन डायपोल ठेवले समजा, इथे एक असा काहीतरी, राईट, तर याच्या या दोन डायपोल मधला जो फोर्स आहे तो प्रोपोर्शनल असतो. कोणाला प्रोपोर्शनल असतो? पी वन पी टू अपॉन आर रेज टू फोर, फक्त एवढं लक्षात राहू द्या. आणि आर हे काय आहे? डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. आर इज अ डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. Distance between their center. Right? जर दोन डायपोल ठेवले एकत्र, तर दोन डायपोल मधला फोर्स, राईट, तो कोशाला प्रोपोर्शनल आहे, एवढंच लक्षात ठेवा. प्रोडक्ट ऑफ डायपोल मुवमेंट आणि डिस्टन्सच्या
फोर्थ पावर ला इनवर्सली प्रोपोर्शनल आहे। झालं का? यस ओके डन। तो अभी थोड़ा सा प्रॉब्लम सॉल्व करते हैं। यहां हमारा एक बड़ा वाला चैप्टर इलेक्ट्रोस्टैटिक्स खत्म हुआ है। राइट, प्रॉब्लम घेऊया। राइट डाउन द प्रॉब्लम। फाइंड आउट टॉर्क ऑन डायपोल ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड। फाइंड आउट टॉर्क ऑन डायपोल ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड एंड ऑल्सो फाइंड पोटेंशियल एनर्जी ऑफ डायपोल। फाइंड आउट टॉर्क on dipole due to electric field find out torque on dipole due to electric field नजर हो जाएगा वोल्टमीटर मीटर को बाद हा एंगल 30 डिग्री, हा एंगल 30 डिग्री बघा। 1 मीटर डिस्टन्स आहे, 2 कुलम आणि -2 कुलम चा चार्ज आहे, इज इक्वल टू 10 व्होल्ट आहे, इलेक्ट्रिक फील्ड ची डायरेक्शन या डायरेक्शन मध्ये आहे, हा एंगल 30 डिग्री आहे, टॉर्क आणि पोटेन्शियल एनर्जी काढायचं आहे। पटापट फटाफट करेंगे, कैसे करेंगे? फटाफट। तो फटाफट करने के लिए टॉर्क का फॉर्मूला है पीई साइन थीटा। आधी पी कैलकुलेट करूया, क्यू इंटू टू एल, तर क्यू आहे 2 × L आहे 1, पी ची व्हॅल्यू येणार 2 कुलम मीटर। डनाडन डनाडन ओके। सो टॉर्क इज इक्वल टू पी आहे 2, इलेक्ट्रिक फील्ड आहे 10 × साइन ऑफ थीटा, किती दिलंय थीटा, किती दिलंय फटाफट फटाफट थीटा किती दिलेला आहे? जरा सोचो जरा सोचो जरा सोचो। जरा सोचो म्हणले की थोडस डिफरंट आन्सर द्यायचं आहे का नाही। दिस अँगल इज 30, बट आपल्याला सवय लागलेली असते की कुठे जरी क्वेश्चन मध्ये अँगल डिग्री मध्ये काही दिसलं की त्याला थीटा घ्यायचं। मग फॉर्मुला कसा आहे, फॉर्मुल्यामध्ये कोणता अँगल सांगितलाय, दिलाय कोणता अँगल, याचा आपण विचार करत नाही। परत एकदा बघा, हा अँगल 30 डिग्री दिलाय, इलेक्ट्रिक फील्ड ची डायरेक्शन अशी आहे, डायपोल मोमेंट ची डायरेक्शन अशी आहे, मग हा थीटा घ्यायला पाहिजे का? आपण इलेक्ट्रिक फील्ड ची डायरेक्शन अशी दिलेली आहे लेफ्ट साईडला,
डायपोल मोमेंट पी ची डायरेक्शन निगेटिव टू पॉझिटिव्ह म्हणजे अशी आहे, मग हा अँगल घ्यायला पाहिजे आपण. जर हा जरी दिला असला तर आपल्याला काहीतरी मेहनत असली पाहिजे ना. दिलंय ते घ्यायचं, मग थीटा किती घेणार आता सांगा. नक्की सर, इसीलिए तो फिजिक्स डिफिकल्ट जा रहा है. हमने सोचा था कि बायो लेंगे और मैथ का स्टडी ही नहीं किया. ये थीटा बेटा हमें नहीं समझ में आता सर. ए अगर 30 डिग्री है तो ये पूरा 180 रहता, तो ए आएगा 150. सो आई शुड राइट साइन 150. अगेन याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी 150 बऱ्याच जणांना माहिती नसणार, पण माहिती नसले तर लक्षात ठेवायचं. जर काढता येत नाही तर जी व्हॅल्यू देतोय आपण हे ऍक्च्युली साइन 180 मायनस 30 लिहिता येतं. याला जे 30 असतं तेच 150 असतं, त्याच्यामुळे तुमचं इथं आन्सर चुकणार नाही आणि नशीब तुमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे याची व्हॅल्यू 1/2 येईल. सर मग काय, आणि 30 घेऊन केला असतं तरी तेच आन्सर आलं असतं राईट. फक्त इथे 150 आहे म्हणून टॉर्च युनिट न्यूटन मीटर असत, टॉर्च युनिट न्यूटन मीटर असत. ठीक आहे ओके. चलो अभी पोटेन्शियल एनर्जी निकालनी है, बस हुआ सर. अभी पोटेन्शियल एनर्जी निकालनी है. पोटेंशियल एनर्जी अगर निकालनी है तो पोटेंशियल एनर्जी का फॉर्मूला है, पोटेंशियल एनर्जी का फॉर्मूला है माइनस पीई कॉस थीटा. अगर मैंने माइनस पी की वैल्यू 2 ली, ई की वैल्यू 10 ली और कॉस 150, कॉस 150 जर कैलक्युलेट करायचं असेल तर तुम्हाला ती वैल्यू माहिती असली पाहिजे टेबल मध्ये. सहसा अशी वैल्यू नीट चा जर पेपर बघितला तर ते नीट मध्ये सर्वच वैल्यू द्यालेत, फक्त तुम्हाला तिथं कॅल्क्युलेशन करायला ठेवायले. पण तरी सुद्धा जर प्रॉब्लेम सोडवत राहिलात तर तुम्हाला लक्षात येईल की कॉस 90 च्या पुढे निगेटिव्ह असतो, मायनस 2 × 10 × −√3/2. आता याच्यावर जर सांगायला लागलो तर खूप आहे रामायण महाभारत की कोणत्या क्वाड्रंट मध्ये प्लस कोणत्या क्वाड्रंट मध्ये मायनस राईट. पण कॉस 150 ची व्हॅल्यू लक्षात ठेवा, −√3/2 लिहून घ्यायचं असं काही जर माहिती नसलेलं असेल तर. 2 कॅन्सल, मायनस मायनस प्लस, 10√3 विल बी फायनल आन्सर. समजे क्या प्रॉब्लेम, प्रॉब्लेम समझे क्या. राइट लिया, पटकन लिया, पटकन लिया. लिहून झालं का, डन, कंटाळा. यालाच थोडस मॉडिफाय करूया, जस्ट एक 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 जस्ट त्याच्या खालीच लिहा. फाइंड आउट वर्क डन इन अबव न्यूमेरिकल, फाइंड आउट वर्क डन इन अबव न्यूमेरिकल, फाइंड आउट वर्क डन इन अबव न्यूमेरिकल. आणि कधी लेक्चर कधी जास्त होईल कधी कमी भी होतं, कधी नेटचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे कधी कधी लेक्चर सुट्टी द्यावं लागते, आता काय करणार. त्याच्यामुळे थोडस मॅच्युअर टाइप मध्ये राहायचं आपण आता सध्या, ठीक आहे. म्हणजे जास्त घेतलं की लगेचच नाही, कमी किती घ्या सर, जास्तला प्रॉब्लेम आहे मला. ठीक आहे लिहा, क्वेश्चन लिहा. फाइंड आउट वर्क डन इन अबव न्यूमेरिकल इफ डायपोल इज रोटेटेड थ्रू, डायपोल इज रोटेटेड थ्रू, फाइंड आउट वर्क डन इन अबव न्यूमेरिकल फाइंड आउट वर्क डन इन अबव न्यूमेरिकल इफ डायपोल इज रोटेटेड थ्रू 60 डिग्री इन एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन. डायपोल इज रोटेटेड थ्रू 60 डिग्री
इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. बघा वर्क डनचा फॉर्मुला आहे पी ई कॉस थीटा वन मायनस कॉस थीटा टू. पी माहिती आहे, ई माहिती आहे, थीटा वन सुद्धा माहिती आहे. थीटा वन किती येणार, सुरुवातीची पोझिशन थीटा वन किती आहे 150. इथपर्यंत क्लिअर आहे का? बघा थीटा वन किती आहे 150, राईट? येस ओर नो? पटापट पटापट पटापट, राईट. तर आता प्रश्न काय येतो, प्रश्न काय येतो, दिस डायपोल इज रोटेटेड बाय, आता बघा अँगल कसा घ्यायचा, रोटेटेड बाय 60 degrees इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. मला वाटते सर्वांचीच क्लॉक अशी फिरत असेल. मग अँटी क्लॉकवाइज म्हणजे या डायरेक्शनला 60 degrees फिरवला, म्हणजे हा 30 आणि हा 60 आता फायनल डायपोल असा झाला पाहिजे. म्हणजे हा अँगल जो आहे तो आता किती आला पाहिजे सांगा. आता काही टेन्शन नाही, इकडून पण मोजा इकडून पण, पण तुम्ही इकडूनच मोजायला पाहिजे, लक्षात घ्या, राईट. इथे आता हा अँगल बघा 30 आणि 60, हा टोटल इकडून 90 आहे, इकडून मोजायचा असतो. मग इकडून पण किती येणार, 90 degrees येणार. कळलं का आता अँगल कसा घ्यायचा इथे, थीटा वन आणि थीटा टू. देअर फोर पी इज टू इज 10 कॉस 150 मायनस कॉस 90, सो 2 × 10 कॉस 150 इज मायनस रूट 3/2 आणि कॉस 90 इज 0, देअर फोर दिस विल बी कॅन्सल. हे तर 0 आहे. मायनस 10√3 जूल एनर्जी इज रिक्वायर्ड टू रोटेट डायपोल बाय 60 degrees इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. Got it? Right? चलो, सो बाय एवरीवन. तर भेटूया आता पुढच्या वीक मध्ये, राईट. उद्यापासून पाटील सर लेक्चर कंडक्ट करतील आणि पूर्ण 11 इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर संडेच्या एक्झाम मध्ये असेल. पाटील सरनं काही एक्स्ट्रा सांगितलं तर एक्स्ट्रा असेल, पर पूर्ण इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर 11 एक्झाम मध्ये असतील. 11 एक्झाम आता ऑनलाइन लिंक द्वारे नाही होणार. तुम्हाला 45 क्वेश्चनचा व्हॉट्सअप पेपर येणार आहे. तुम्ही घरी सोडवायचे, आन्सर लिहायचे आणि नंतर आन्सर की आल्यानंतर चेक करायचं. ओके, सो बाय एवरीवन. ओके, चलो बाय, थँक्यू एवरीवन.